नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। आरजू संस्था के तरफ से मुंबई से सटे कल्याण में सैकड़ों लोगों को सस्ते दरों में घर की चाबियां बांटी गई। बता दें कि 26 जनवरी का दिन कल्याण पूर्व के अदौली इलाके के लोगों के लिए काफी राहत भरा रहा और खुशी का दिन साबित हुआ। यह खुशी आरजू नामक संस्था के अथक प्रयास से मिला। दरअसल आरजू संस्था सालों से गरीबों के हक का सस्ता घर दिलाने में मदद कर रही है। अब तक सैकड़ों लोगों को घर दिलाने में कामयाबी हो चुकी है। 2650 रुपया प्रति स्क्वायर फीट के दाम में कल्याण में दिया गया नया घर। तो दोस्तों आइए देखते हैं यह खास रिपोर्ट। सभी से मेरी एक और दरख्वास्त है, मेरे सारे मेंबर्स से और सारे लोगों से, बाहर कई लोग हमारे बारे में गलत मिथ्या फैला रहे हैं, तो मेरे सभी से अपील है कि ऑफिस हमारी दादर में है, पूरी तरह से सही जानकारी ले। अगर कोई कहां पर भी कुछ भी बोले तो उनकी बातों पे ना माने, अच्छा बोले तो भी ना माने और बुरा बोले तो भी ना माने। ऑफिस में आइए, अपने प्रत्यक्ष आंखों से सब कुछ देखिए और देखने के बाद अपना निर्णय लीजिए। थैंक यू। रोल। हाँ, मैं धन्यवाद देते पहले आरजूला। माझं नाव सुरेखा अमित मोरे आहे। मी आज 2013 इथे रजिस्टर आहे। मी स्वतः काम करते। मला अगोदर त्यातलं काही माहीत नव्हतं, पण जसं मला सरांनी सांगितलं, गडसी सरांनी, की असे असे गरीब लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सर आहेत मेहता सर, आणि खरोखर मी धन्यवाद देते त्यांना की त्यांच्याद्वारे आज गरीब लोकांपर्यंत ते घरच जात आहेत। कारण भाव एवढा बाहेर आहे की आसमान छूतो आहे तो भाव म्हणजे बाहेर कोण देऊ शकत नाही। आणि आज माझी माणसं ती बघून खुश झाली। कल्याणमध्ये जेव्हा मी परवा नेलं त्यांना दाखवण्यासाठी, कमसेकम माझी 15 माणसं होती, ती नुसती वेडी झाली ते फर्निचर वगैरे सगळं ते बघून। आणि मी खरोखर मेहता सरांना धन्यवाद देते की त्याच गरीब लोकांसाठी ते झटत आहेत। आणि पहिली गोष्ट आमच्यासाठीही झटतो, कारण आम्हीसुद्धा त्यांचं बघतो ना, त्यांना पाणी प्यायलासुद्धा टाईम नसतं। मी तर रेली त्यांना बघते, मी त्यांच्या ऑफिसमध्ये कधी जात नाही। तुम्ही सांगा की आरजू, तुम्ही काय सांगाल की 26 जनवरीला आरजूनी लोकांना चावी दिलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? 26 जानेवारी ला मेहता सरांनी लोकांना चाव्या दिल्यात, लोक खरोखर खुश आहेत। मी त्यांना फोनवर बोलली ना आणि अर्ध्या लोकांना माझे आता भेटणार आहेत। जे आता लोक अफवा पसरवतात की आरजूमध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला तुमची फसवणूक होईल, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही नाही, ती सगळे खोटे बोलतात लोक। त्यांना असं आहे की बहुतेक मला असं वाटतं की ते बाहेरचं पण त्याला कोणी चढवलं असेल, कारण जर मेहता सर आपल्यासाठी चांगलं करत आहेत, त्यांना करायचं नसेल पुढे असं पण असेल, मला असं वाटतं। ते खोटं बोलत आहेत, मी ॲक्च्युली सांगते ते खोटं बोलत आहेत। मी 2013 इथे काम करते, मला काहीच फसवणूक वाटली नाही। तुमचं नाव काय आणि नक्की मला सांगा की तुम्हाला कल्याणमध्ये घर मिळाला का आणि कसा घर मिळाला, काय सांगाल? कल्याणमध्ये जो चालला प्रोजेक्ट, तिथं मी 11,000 रुपयेवरून बुकिंग केलं। तर हे सर्व आरजू या संस्थेमुळे मला साध्य झालं आणि आरजू मी फुल आनंदात, चांगल्या प्रकारे आनंदात आहे। आणि आरजू विश्वास ठेवण्यासारखी संस्था आहे। संस्था सोडून तुम्ही सांगा, घर तुम्हाला मिळालं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? घर चांगलं आहे, घर मला मिळालं तर आनंदीत मी आनंद आहे। तुम्ही आरजू संघटनामध्ये घर बुक केलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आम्ही आरजू संघटना मार्फत कल्याणमध्ये घर बुक केलं आहे। ते घर आम्हाला म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन बघून, फर्निचर बघून आवडलं आहे, ते आम्ही खुश आहोत। आणि अशी इच्छा आहे की बाकीच्यांनी पण बुक करावं बघून। तुमचं नाव? मनीष। फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।